टू शीतल्स कॉर्नर. हॅलो फ्रेंड्स, शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत ईद स्पेशल कुनाफा. ही डिश तशी टर्किश डिश आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी ही खूप एक्सपेन्सिव्ह डिश कशी बनवायची ती या रेसिपीतून पाहूया. प्रथम या ठिकाणी एक वाटी शेवया घ्यायच्या आहेत. पूर्ण बारीक करून घ्यायच्या आहेत. जेवढ्या बारीक होतील तेवढी बारीक करायची आहे. या ठिकाणी 2 ते 3 चमचे तूप टाकायचं आहे. शक्यतो शेवया तुपामध्ये छान परतून घ्यायच्या आहेत. पहा, खूप बारीक करायच्या आहेत. हातानेच बारीक करायच्या आहेत, मिक्सरला बारीक करायचे नाहीत, नाहीतर त्याची पावडर तयार होईल. तर अशा प्रकारे या शेवया छान तुपामध्ये परतून घ्यायचं आहे. शेवया परतत असताना गॅसची फ्लेम नेहमी लोच असावी. आता या ठिकाणी आपण 4 ते 5 चमचे साखरेची पावडर करून टाकणार आहोत. म्हणजे पिठी साखर या ठिकाणी वापरायची आहे. साखर जर वापरली तर ती विरघळायला वेळ लागते, त्यामुळे पिठी साखर वापरली तर लगेचच छान आपल्या शेवया भाजून तयार होतात. फूड कलरही टाकायचा आहे, ऑप्शनल आहे, नाही टाकला तरीही चालू शकतो. तर अशा प्रकारे ह्या आपल्या शेवया छान भाजून तयार होत आहे. तर या शेवयाला छान इसेन्स येण्यासाठी मी इथे रोज फ्लेवर वापरलेला आहे. तर रोज फ्लेवरमुळे खूप छान टेस्टी कुनाफा तयार होतो. तर आता आणखीन छान परतून घ्यायचं आहे व गॅस बंद करायचा आहे. कुनाफा कोणत्या डिशमध्ये तयार करणार आहोत ती डिश तयार करून ठेवायची आहे. तर प्रथम त्या डिशला तूप लावून घ्यायचं आहे व जे आपण शेवया भाजून तयार केलेले आहे त्याचा एक थर अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे. अगदी योग्य पद्धतीने हा लेअर लावून घ्यायचा आहे. त्यासाठी एखादी वाटी फुलपात्राने ती छान एकसारखी लेवल करून घ्यायची आहे. ही डिश थोडी मोठी घेतलेली आहे. शक्यतो त्या मापाचीच डिश घेतली तर जास्त ताप होणार नाही व कुनाफा तयार होण्यास, चांगल्या पद्धतीने सेट होण्यास मदत होईल. तर या ठिकाणी हे एक लेअर लावून तयार झालेलं आहे. तर आता आपण लागणारी मलाई तयार करून घेणार आहे. या ठिकाणी 2 बाउल दूध घ्यायचं आहे व 2-3 चमचे मलाई घालायची आहे. तर या ठिकाणी 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घातलेले आहे व 3-4 चमचे साखर टाकायचे आहे. साखर तुमच्या चवीनुसार ॲडजस्ट करू शकता. आता ब्लेंड करून घ्यायचं आहे. छानपैकी हातानेच ब्लेंड करायचं आहे. एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. हे गॅसवर ठेवायचं नाही, खालीच आधी हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि नंतर मग ते गॅसवर ठेवून मंद आचेवर छान शिजवून घ्यायचं आहे. हे बॅटर छानपैकी घट्ट होईपर्यंत उकळू द्यायचं आहे. तर यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे. जर घरात बटर अवेलेबल असेल तर तुम्ही बटरही वापरू शकता. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. छान घट्टसर होईपर्यंत हे बीटरच्या साह्याने हलवून घ्यायचं आहे. तर आणखीन जास्त लवकर घट्ट येण्यासाठी मी 1 चमचा गव्हाचे पीठ या ठिकाणी वापरलेलं आहे. जर तुम्हाला मैदा वापरायचा असेल तर तुम्ही मैदाही वापरू शकता. तर पहा, हे छान घट्टसर झालेले आहे. अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला बनवून घ्यायची आहे. तर आता पहिला लेअर जो लावून घेतलेला आहे त्यावर आपण हा दुसरा लेअर या मलाईचा आपण टाकायचा आहे. तर अशी या प्रकारे ही मलाई आपल्याला किती जास्त हवी असेल तर जास्त टाकायची असेल टाका, किंवा कमी टाकायची असेल तर थोडंसं कमीही वापरली तरी चालते. पूर्णतः आपल्या आवडीनुसार यूज करायचं आहे. या ठिकाणी आवडीनुसार काजू बदामचे काप वर टाकून घ्यायचे आहे. जास्त करून यावर पिस्त्याचा वापर केला जातो. तर इथे पिस्ता व काजू पेस्ट, काजूचे काप
टाकून त्यावर परत तिसरा लेयर आपण शेवयाचा देणार आहोत. तर अशा प्रकारे उरलेले सगळ्या शेवया आपण यावर टाकून घ्यायचे आहेत. तर या शेवयांचे दोन समान भाग करून हे लेयर तयार करायचे आहेत. कमी जास्त नाही करायचे, हे दोन्ही लेयर अगदी समान तयार झाले पाहिजेत. तर त्याचे लेयर लेवल करून घ्यायचे आहे छान. सेट करण्यासाठी प्रथम एकसारखी लेवल तयार करून घ्यायची आहे. लेवल करताना कुठे कमी जास्त शेवया होत असेल तर ते अगदी व्यवस्थित करून छान हा आपला कुनाफा तयार करून घ्यायचा आहे. तर आता हा आपला लेयर लावून झालेला आहे. तर आता आपण वरून काजू व पिस्त्याचे काप वरून टाकायचे आहे. खूप छान दिसत आहे. तर अशा प्रकारे हा आपला लेयर लावून आपण 2-3 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे. फ्रीजमध्ये ठेवून दिल्यानंतर हा अशा पद्धतीने तयार होतो. आतील क्रीम खूप छान सेट होते, अगदी खाण्यायोग्य तयार झालेला आहे. तर त्याचे असे काप करून घ्यायचे आहेत. कुनाफा छान सेट झाल्यानंतर त्याच्या अशा वड्या बनवून घ्यायच्या आहेत. ज्या आकाराचे आपल्याला हवे आहेत त्या पद्धतीने आपण कट करून घ्यायचं आहे. तर आता चमच्याच्या साहाय्याने तुम्हाला एक पीस उचलून दाखवत आहे. तर पहा किती छान आपला कुनाफा सेट झालेला आहे. वाव, खूप सुंदर दिसत आहे. टेस्टला अतिशय उत्तम झालेला आहे हा कुनाफा. खूप सोपी पद्धत आहे, आपण सहज घरच्या घरी बनवू शकतो. तर हा कुनाफा घरी करून पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तसा कुनाफा बनवणे खूप सोपे आहे. तर अशा प्रकारे हे एक कुनाफा आतून क्रीम अजिबात बाहेर येताना दिसत नाही, ती छान सेट झालेली आहे. पहा, टेस्टही खूप छान आलेली आहे याला. तर फ्रेंड्स, कशी वाटली ही कुनाफा इज स्पेशल रेसिपी? नक्की कमेंट करून सांगा. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत थँक्यू, बाय बाय.